मी तूर डाळ एक 2 तास अगोदर पाण्यात भिजत ठेवलेली आहे. डाळ कंदा करण्यासाठी आहे. जरा भिजवली म्हणजे गॅस कमी वापरला जातोय. असे मोडायला पाहिजे असं न घालून. आता काय करते, थोडंसं पाणी घालते आणि पाणी घालते आणि शेजारा ठेवते. बाजरीची भाकरी करणार आहे याच्याबरोबर. 10 मिनिटात होते कारण नंतर फोडणी टाकणार आहे. कारण आम्ही तेल कमी वापरतो की नाही, त्यामुळे फोडणीचं तेल जास्त लागू नये म्हणून पहिला शिजवून घेणार आणि मग फोडणी टाकणार. तोपर्यंत दूध तापायला ठेवते आणि हे शिजून झाल्यानंतर हे करणार, बाजरीची भाकरी करणार. डाळ शिजून झाली ठेवली होती, उकळ झालाय. आता बाजरीच्या भाकरी करून घेते, मग फोडणी टाकते. तूर डाळ शिजले, अगदी एवढीच ठेवायची असते. आता तेल तापायला ठेवलंय, थोडेसे जिरे, थोडेसे मोहरी आणि डाळ कांदा करायचा म्हटल्यावर कांदा जास्त घालायला, तेल कमी घालायचं पण कांदा जास्त घालायचा. आता थोडीशी हळद, तुम्ही पण भाजी करताना हळद वापरायची कारण हळद अँटीबायोटिक आहे आपल्या आरोग्यासाठी चांगलं. थोडस मीठ, मीठ आपल्या चवीनुसार घालू. घरचं लाल तिखट, थोडासा गुळ, साखर वापरायची. जरा छान असं भाजू द्यायचं, कांदा भाजला गेला पाहिजे. आता थोडीशी कोथिंबीर डाळीत घालायची आणि थोडीशी वरण घालायची. म्हणजे डाळीला एक वास येते चांगला, धान्याचा म्हणून डाळी घालायची. याच्यात शेंगदाण्याचं तिखट वगैरे कूट वगैरे घालायची काही गरज नाही कारण डाळीचं पाणी असते की नाही त्याला ऑलरेडी थिकनेस आलेला असतो. शेंगदाण्याचं कोट, खोबऱ्याचं कोट वगैरे काही गरज नसते. राहिलेली कोथिंबीर भाकरी तयार झाली. बाजरीची भाकरी आणि डाळ कांदा कॉम्बिनेशन छान होतं. आज मी हिरव्या मिरचीचा खरडा केला आहे. खलव्याचा चेचून आम्ही 2 दिवसाचा तेवढाच करतो, मोठा मोठा चेचून ठेवतो. हिरवी मिरची, आलं, लसूण, जिरं, लसूण जास्त जातं जाते, कडिली म्हणजे कोथिंबीर, सगळं मी ह्याच्यात खलव्याचा चेचायचं. डाळ कांदा तोडायचा, त्याच्यानंतर आंबील घेते मी. उन्हाळा म्हणतात आंबील कंपल्सरी, त्याच्यात दही
পায়লা দেই খারাটা আমি বাজারে ভাকরি মাঝে রেসিপি আসতে লাইক শেয়ার করা